मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरले तरीही ते विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात आणि त्यांचं मुख्यमंत्री पद कायम राहील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना सुरुवात झालीय तर पक्षांतर बंदी किंवा अन्य कोणत्याही मुद्द्यावर एखादा सदस्य अपात्र ठरल्यास किती काळासाठी तो अपात्र ठरतो याबाबत नेहमीच संभ्रम पाहायला मिळतोय आणि या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निकाल पत्रात आपली भूमिकाही स्पष्ट केलेली आहे तर याबाबतच अनेक राजकीय सुद्धा आपलं मत स्पष्ट केलेलं आहे तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर वारंवार आपल्या समोर असा प्रश्न उभा राहतोय तो म्हणजे पक्षांतरबंदी कायद्यात सदस्यांच्या अपात्रतेबाबत नेमकी काय तरतूद करण्यात आलेली आहे तर काही राजकीय जाणकारांच्या मते पक्षांतरबंदी कायद्यां खासदार किंवा आमदार अपात्र ठरल्यास ते किती काळासाठी अपात्र ठरू शकतात हे घटनेच्या पंच्याहत्तर एक बी एकशे एक बी आणि तीनशे एकसष्ट बी या अनुच्छेदात तरतूद करण्यात आलेले तर सदस्याच्या अपात्रतेच्या काळात त्या सदस्याला मंत्रिपद भूषवता येत नाही अशी सुद्धा स्पष्ट तरतूद घटनेत खासदार किंवा आमदार पक्षांतरबंदी कायद्यानुसार दहाव्या परिशिष्टातील दुसऱ्या कलमानुसार अपात्र बंदी ठरल्यास सभागृहाची मुदत संपेपर्यंत किंवा नव्याने पुन्हा निवडून येईपर्यंत त्यांना मंत्रीपद भूषवता येणार नाही अशी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे एखाद्या खासदार किंवा आमदाराला दोन किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी न्यायालयाने जर का शिक्षा ठोठावली तर त्या दिवसापासून तो सदस्य अपात्र ठरतो तसंच शिक्षेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत सहा वर्ष त्या सदस्याला कोणतीही निवडणूक लढवता येत नाही किंवा पदही भूषवता येत नाही आता याचं उदाहरण पाहायचं झालं तर राहुल गांधींना गुजरातमधील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावताच लोकसभा सचिवालयाने त्यांना तात्काळ अपात्र ठरवलं होतं आणि त्यानंतर जेव्हा न्यायालयाने पुन्हा या शिक्षेला स्थगिती दिली तेव्हा तात्काळ राहुल गांधींना त्यांची खासदारकी ही बहाल करण्यात आली होती आता प्रश्न असा आहे की एखादा सदस्य अपात्र ठरला तर तो पुन्हा लगेचच निवडणूक लढवू शकतो का तर एखादा सदस्य पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र ठरला तरी तो निवडून आलेल्या लोकसभा किंवा विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी पोटनिवडणूक लढवू शकतो कर्नाटक मधील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या सतरा आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवताना तत्कालीन विधानसभेची मुदत संपेपर्यंत निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती त्यानंतर या आदेशाला आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं तर सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरवण्याचा विधानसभा अध्यक्षांचा आदेश हा वैध ठरवला मात्र त्याचवेळी विधानसभेची मुदत संपेपर्यंत निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालण्याचा आदेश हा रद्द बादल ठरवला होता पक्षांतर बंदी कायद्यान्वये एखादा खासदार किंवा आमदार अपात्र ठरला तरीही विद्यमान सभागृहाची मुदत संपेपर्यंत निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची तरतूद पक्षांतर बंदी कायदा किंवा दहाव्या परिशिष्टात नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं तसंच कर्नाटकातील अपात्र ठरलेल्या सतरा आमदारांना पोटनिवडणूक लढवण्यास परवानगी आणि त्यानंतर अपात्र ठरलेल्या बहुतांश आमदारांनी भाजपकडून पुन्हा निवडणूक लढवली आणि ते निवडून सुद्धा आले आणि त्यानंतर त्यांनी सरकारमध्ये मंत्रीपद सुद्धा भूषवलं होतं तर आता प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा शिवसेना किंवा राष्ट्रवादीचे आमदार जर का अपात्र ठरले तर पुढे यांचं काय होणार तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेचे एकोणचाळीस तर राष्ट्रवादीचे चाळीस आमदार समजा हे जर का उद्या अपात्र ठरले तरीही कर्नाटक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर का आपण लक्षात घेतला तर हे अपात्र ठरलेले आमदार किंवा खासदार लगेचच पोटनिवडणूक लढवू शकतात आणि त्यात जर का हे खासदार किंवा आमदार निवडून आले तर त्यांना मंत्रीपद सुद्धा भूषवता येतं त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान हे आता बोलक ठरतं तर इथे एक महत्वाचा प्रश्न म्हणजे शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर ठराविक मुदतीत निर्णय घेण्याचे आदेश देऊन सुद्धा जर का विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी वेळेत निर्णय नाही घेतला तर काय होऊ शकतं तर सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर एकतीस डिसेंबर तर राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचे आदेश आणि या मुदतीत विधानसभा अध्यक्ष राहुल निर्णय हा कुठल्याही परिस्थितीत घेणं भाग आहे या संदर्भात मणिपूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली होती त्यानुसारच मणिपूरमध्ये काँग्रेसच्या वतीने निवडून आलेल्या आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता तरी अपात्र ठरवावं म्हणून काँग्रेस पक्षाने तिथल्या अध्यक्षांकडे याचिकाही दाखल केली होती तर अध्यक्षांनी जवळपास तीन वर्ष या बाबतीचा कुठलाही निर्णय घेतला नव्हता आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना चार आठवड्यांची मुदत ही दिली होती तर चार आठवड्यांची मुदत देऊन सुद्धा त्या अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने आणखीन जास्त वेळ वाढवून द्यावा अशी मागणी केली होती त्यामुळे अध्यक्ष निर्णय घेत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने घटनेतील एकशे बेचाळीसाव्या अनुच्छेदानुसार त्या आमदाराला अपात्र ठरवून त्याचं मंत्रीपद काढून घेतलं होतं आणि तसंच त्या आमदाराला विधानसभेत प्रवेश करण्यास बंदी सुद्धा घालण्यात आली होती तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका